जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी नल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव शहरातील काऊ कोल्हे विद्यालयाजवळ असलेल्या स्टेट बँकेच्या शाखेत गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास दोन दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकलाय। दरोडेखोरांनी अवघ्या काही मिनिटातच अगदी सगळं ठरल्याप्रमाणे 3.5 कोटींच्या दागिन्यांसह 17 लाखांहून अधिक रोकड ही लंपास केली आहे। बँकेचे व्यवस्थापक राहुल मधुकर महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 1 जून रोजी ते नेहमीप्रमाणे सकाळी 10:15 बँकेत गेले, तेव्हा बँकेचा दरवाजा आतून बंद होता। दरवाजा ठोकल्यानंतर दरवाजा कोणीतरी उघडला, मात्र आत गेल्यानंतर दोन काळे हेल्मेटधारी तसेच काळ्या रंगाचे शर्ट घातलेल्या इसमांनी दरवाजा मागून येत राहुल महाजन यांना पकडून मारहाण केली, तसेच इतरही बँक अधिकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करत चुरीचा धाक दाखवून सर्व बँकेतील ऐवज लुटून नेल्याचं त्यांनी म्हटलंय। घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे 2 ते 3 पथक वरिष्ठ पोलीस अधीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात रवाना झाले आहे, तर काही संशयितांची पोलिसांनी कसून चौकशी देखील करायला सुरुवात केली। कुणाच्या तरी माहितीशिवाय प्लॅनिंग करून एवढा मोठा दरोडा घालणे शक्य नसल्याचे बोलले जात असून एलसीबी टीम संशयितांची सर्व बाजूने चौकशी करत आहे। आज सकाळी 9:30 ते 10:00 दरम्यान SBI बँकेच्या कालिका माता मंदिर ब्रांचच्या शाखेमध्ये दोन हेल्मेट घातलेलं सस्पेक्ट्स येऊन जे ब्रांच मॅनेजर जे आहेत त्यांना चाकूने वार केलेले आहे आणि बँकच्या लॉकरला जे कॅश होतं ते लुटलेलं आहे आणि जे इतर जे 3 कर्मचारी होतं त्यांना बांधून ठेवलेलं होतं आणि त्यांच्या जे ब्रांच मॅनेजर जे आहेत ते इंजोर्ड आहे। बाकी जे काही केलेलं आहे वगैरे ते सर्व आता तपास चालू आहे। बाकी इतर विशेष पथक कामात लावलेले आहे, टेक्निकल आणि ह्युमन निसार रामाच्या डिटेक्शनचे टीम्स कामात लावलेले आहेत, लवकरात लवकर ते उघडू। आता ते क्लॅरिटी नाही आहे, मॅनेजर आता जरा उपचार चालू आहे त्यांच्या आणि ते आणि इतर रिजनल मॅनेजरच्या रिजनल ऑफिसच्या लोक आल्यानंतर त्यांचे जेवढं होतं त्याबद्दल ते डिटेल्स घेतील। सध्या प्रिलिमिनरी इन्क्वायरीमध्ये 2 लोक होतो हेल्मेट घातलेलं होतं तशाच माहिती आहे, त्यावर आमचा तपास चालू आहे। बरोबर, ते DVR काढून घेतलेलं अशा यांच्या इन्फॉर्मेशन आहे। आमच्या परिसरचा शोध चालू आहे, सांगितलं ना मॅनेजर इंजोर्ड आहे म्हणून। प्लीज या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।